तर उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात. यापूर्वी आमचे पक्षप्रमुख यायचे त्यावेळी जो ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांचा जोश असायचा, जो उत्साह असायचा प्रचंड प्रमाणात, हजारो शिवसैनिक प्रत्येक नाक्यानाक्यावर उभे राहायचे, या टेंबी नाक्यावरती सुद्धा हजारो कार्यकर्ते असायचे. आणि आज आपण पाहिलं की अगदी मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथपासून काही कार्यकर्ते बोलवले होते तरीसुद्धा माणसं नव्हती. वाईट वाटलं याचं, कारण शेवटी ते आमचे पक्षप्रमुख होते. की आज पक्षप्रमुख आल्यानंतर आज माणसं नाही आहेत, कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्या स्वागताला, याचं वाईट वाटलं. दरम्यान आजच्या उद्धव ठाकरेंनी आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लांडगे विकले गेले त्यांचा भाव काय होता आहे सर्वांना माहिती आहे. निष्ठावंत निखारे शिवसेनेसोबत आहेत, उद्या याच निखाऱ्यांच्या मशाली होतील असा घणाघात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलाय. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान त्यानंतर उद्धव ठाकरे जैन समाजाच्या महोत्सवात उपस्थित राहिले. राजस्थानी जैन महासंघाकडून ठाकरेंना प्रतिमा देखील भेट देण्यात आली. दरम्यान ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत आपण पाहूयात. महाराष्ट्रामध्ये निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले, ही नाही म्हटलं तरी एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, शिवसेनेची पण झालेली आहे. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काही दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहिलेत, हे निखारेच उद्या राजकारणामध्ये मशाल पेटवणार आहेत. अन्यायावरती लात मारा हे तर शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच, पण त्याचबरोबरीने जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, 80% समाजसेवा समाजकारण, आणि त्या 80% समाजसेवेला आज राजन आणि राजन आपल्या सगळे केदारे सगळेच आहेत. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इकडे आहेत, बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही. या शिबिरामध्ये जास्त काही अडथळा होऊ इच्छित नाही. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि लवकरात लवकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीर सभा घेणार, म्हणजे घेणारच, आणि त्यावेळेला मग कोणाचं काय समाचार घ्यायचं तुम्ही घेईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.